मेरे प्यारे देशवासियो नमस्कार माझ्या मोगाळ देशवासियानो नमस्कार काल माघ पौर्णिमा आशिल्ली माघ महिनो खासा करून न्हंयो तलाव आणि उदका कडेन संबंधित आशिल्ल्याचे मानतात आमच्या शास्त्रात माघे निमग्ना सलिले सुशिते विमुक्त पापा हा त्रिविदम प्रयांती अर्थात माघ महिन्यात खंच्या पवित्र उदकात नवप पवित्र मानतात संसारातल्या दर एका समाजात नंयेकडे जोडिल्ली कसली ना कसली तरी परंपरा असंच्या देगांनी साबार धार्मिक थळां विकसित झाल्यात आमची संस्कृती हजारांनी वर्षा पोरणी आसा हाका लागून हा विस्तार हांगासर चड मेळटा भारतांत खंयचो एकूच दीस असो नसतो की त्या दिसा कोण ना कोणतरी कडेन संबंधित उत्सव मनयता माघातल्या दिसांनी लोक आपले घर कुटुंब सुख सोयी सोडून पुराय महिनोभर न्हंयच्या देगेर ध्यान करपाक वतात हे फावट हरिद्वारात कुंभय जाता उदक आमच्या जिणूय आसा आस्तूय असा आणि उदरगतीची वाट असा उदक एका नजरेन परिसा चड चपूर्ण असा असे म्हणतात की परिसच्या स्पर्शान लोखणाचें भांगरात रुपांतर जाता तसेच उदकाचो स्पर्श जिणे खातीर म्हत्वाचो असा उदरगती खातीर गरजेचो असा इष्टानो माघ महिनो कडेन संबंधित लावपाची आनीकूय एक कारणाची शक्यताय असा हजे उपरांत थंडी सोपता आणि गरमी सुरू जाता खातीर उदकाच्या संरक्षणाक लागून आमकां आता सावनूच प्रयत्न सुरू करपाक जाय दिसांनी मार्च महिन्याच्या बावीस तारखेक वल्ड वॉटर डे म्हळ्यार संसारिक उदका दीस म्हाका युपींतल्या आराध्या हिणे बरेला की संसारातले कोट्यांनी लोक आपल्या बरोचसो वांटो उदका टंचाय कमी करपा खातीरूय वगडायतात बिनपानी सबसून म्हटिल्लें आसा असा संकश्ट पयसावपा खातीर एक खूप सुंदर संदेश अस्तंत बंगालातल्या उत्तर दिनाजपूरच्या जीन म्हाका धाडला दीन बरयलां की सैमान उदकाच्या रुपान आमकां एक सामाजिक इनाम दिला तें ते खातीरची जापसालदारकी आमची सामूहिक आसा ही गजाल खरी असा की जशी सामूहिक भेट असा तशीच सामुदायिक उत्तरदायित्व असा सुजितची गजाल सामकी खरी असा न्हंय तळयो झरे पावस जावं जमनीपोचे उदक हे सगळे दर एकल्या खाती असा इष्टानो एक काळ आशिल्लो जेन्ना गांवांनी बांयो तळयो हांची देखरेख सगळे येवन करताले आता अशेच तरेचे प्रयत्न तामिळनाडूतल्या तिरुवन्नामलाई हांगासर जातात थैसर थळाव्या लोकांनी आपल्यो बांयो खातीर अभियान सुरू केला हे लोक आपल्या वाठारांनी वर्षा संकिणी बंद आशिल्ल्यो भौशीक परतून जिवंत करपाच्या वावराक लागल्यात मध्य प्रदेशांतल्या अग्रोथा गांवांतली बबिता जें जे करता तातूतल्यान तुमकांय प्रेरणा प्रोत्साहन मेळटलें तिच्या गावा लागसार केन्ना तरी एक व्हड तळें आशिल्लें जे सुकून गेले तिणें गावातल्या हेर बायलांक वांगडा घेऊन तळ्या मेरेन उदक खातीर एक कालवो तयार केलो ह्या कालव्यांतल्यान पावसाचे उदक थेट तळ्यात वचपाक लागले आता हे तळे उदकान भरलां इष्टान न उत्तराखंडातल्या बागेश्वरात रावपी जगदीश कुनियाल हजे काम शिकयता शिकता जीचो गाव आणि सरभोवणचा वाठार गरजे गरजेखी एका सैमीक स्रोतचे आधारून असा मात काही वर्षां पहिली हो स्रोत सुको पुराय पुरात उदकचे गंभीर संकष्ट निर्माण झाले जगदीशजीन या संकटाचेर मात झाडारोवून करारायले ताणे पुराय सरभोवतणच्या वाढारात गावातल्या लोकांच्या मदतीन हजारांनी झाडां लायली आणि आज त्यांच्या तो सुकिल्लो उदका स्रोत परतून उदकान भरला इश्टानो उदका बाबतींत आमकां अशेच तरेचे सामूहिक जबाबदारी समजून घेवची पडटली भारतातल्या चडशा वाठारांनी मे जुनांत पावस सुरू आमी आम्ही आतापासूनच आमच्या लागसारचे उदका स्रोत निवळ पावसाचें उदक एकठायन दवरपाक शंभर दिसांचे अभियान सुरू करपाक शकतात होच विचार मुखार घेऊन आता कांय दिसां उपरांत जलशक्ती वरवीं जलशक्ती अभियान कॅच डरेन सुरू ह्या अभियानाचो मूळ मंत्र कॅच डरेन व्हॅर इट फॉल्स व्हॅन इट फॉल्स असो आसा आम्ही आताच कामाक लागूया आमची जी पयलींची रेन वॉटर हार्वेस्टींग सिस्टम असा तातूत सुधारणा करुया गावांनी तळयांनी कालव्यांनी नितळसाण करुया जलस्रोता मेरेन वचपी वाटे वयल्यो आडखळी पयस करुया चड चड़ सांठो कर मेळटलो म्हज्या मोगाळ देशवासियांनो ज्या वेळार माघ महिनो आनी ताज्या आध्यात्मिक सामाजिक म्हत्वाची चर्चा सुरू जाता ती चर्चा एक नाव बगर पुरी जायना हे नाव जावन आसा संत जी ह्यांचे माघ पुनवे दिसात संत रविदास जीची जयंती असता आजही संत रविदास हांचे शब्द तांचे गिन्यान आमका मुखाव मार्ग दाखयता ताने मटिलने यकै माती के सब भांडे सबका ऐको सिरजनहार रविदास व्यापै घट घटभित्र सबको एकय घडे कुमार आम्ही सगळे जाण एकाच मातयेची आयदनां असतात आमकां सगळ्यांक एकल्यानच निर्माण केल्यात संत रविदासजींनी समाजात वाढपी विकृतींचे सदांच जाहीरपणान वक्तव्य केलं ताणी हे विकृती समाजा मुखार दौर तो सुधारपाचा रस्तो दाखयलो आणि त्यांनाच मिराजीन म्हटिल् गुरु मिलिया रैदास दिन्ही ज्ञानकी कुटकी हे माझे भाग्य जावन आम की हा संत रविदासजींचे जन्मस्थळ कडेन जोडिल्लो आसा संत जींच्या जीवनाची आध्यात्मिक उंचाय आणि त्यांची ऊर्जा हांवें त्या तीर्थस्थळाचेर अणभवल्या रविदास जी म्हणाले कर्मबंधनमय बंद रहियो फलकी ना तज्जियो आस कर्म मानुष का धर्म हे सत भारैवे रविदास अर्थात आमकां सेगीत आपले कर्म करीत रावपाक जाय फळ तर मेळटलेंच मेळटलें म्हणजेच कर्मांतल्यान सिद्धी ही जाताच जाता, जाता। आमच्या तरणाट्यांनी संत रविदास जी कडल्यान एक गजाल जरूर शिकपाकूच जाय तरणाट्याक कसलेंय काम करपा खातीर स्वताक पोन्या उपायांनी स्वताक बांधून जायना तुमी स्वताचें जीवन स्वताच थारावपाक जाय तुमचे उपाय तुम्हीच सोदून काढात आणि स्वतःचे ध्येय स्वतःच गाठात जर तुमची बुद्धी तुमचा आत्मविश्वास मजबूत असा जर तुमका संसारात कसल्याच गजालीक भिवपाची गरज ना हांवें इतल्या खातीरूच सांगता की साबार फावट आमचे तरणाटे पारंपारिक विचाराच्या दबावाखाला ते जे काम करपाक सोदता ते करपाक पावना ते करसा असूनही लागून तुम्ही केन्नाच नवीन विचार नवीन निर्मिती करपाक फुडें जावचे न्हय अशेच तरेन संत रविदास जी हाणी आनीक एक म्हत्वाचो संदेश दिला हा संदेश असा आपल्या पांयाचेर उभे रावप आमचे सपन करपा खातीर दुसऱ्याचेर आधारून रावप हे योग्य नय जे जसे चलूं दी चलूदी जी केन्नाय ह्या विचाराक समर्थन दिनासले आनी आणि आज आम्ही पळयतात की देशातले तरणाटे अशाच विचारांक ते दिनात आज हा जेव्हा देशातल्या तरणाट्यांमधले स्पिरिट स्पिरीट तेन्ना म्हाका आमच्या तरणाट्यांचे संत जीचे एक मोठेपण दिसपाचे म्हज्या मोगाळ देशवासियां आयज नॅशनल सायन्स डे म्हळ्यार राष्ट्रीय विज्ञान दिसूय आसा आयचो दिस भारतांतले महान वैज्ञानिक डॉक्टर सी वी रमनजी द्वारा केल्या रमन इफेक्ट शोधाक समर्पित असा केरळा सन योगेश्वरजीन नमो एपचेर बरयलां की रमन इफेक्टच्या शोधान पुराय विज्ञानाची दिशा बदलूनच हाजे कडेन संबंधित एक खूप सुंदर संदेश म्हाका नासिकांतल्यान स्नेहलजीन धाडला स्नेहलजीन बरेला की आमच्या देशात न इतके विज्ञानीक असा जांच्या योगदाना बगर विज्ञान इतली प्रगती करपाक शक्य नाशिल्ले आम्ही जसे संसारातल्या दुसऱ्या विज्ञानिका संबंधी माहिती घेतात तशीच आमकांय भारतातल्या विज्ञानिका संबंधीची माहिती जाणून जाय हावं बी मन की बातच्या ह्या बीन आमच्या तरणाट्यांनी भारतीय विज्ञानीक इतिहास आमचे विज्ञानिकांची माहिती मेळची समजुची आणि ती ताणें वाचची अशेंच दिसता ज्या वेळार आम्ही सायन्साची गजाल करतात तेन्ना साबार फावट कांय लोक फिजिक्स जावं मागीर लॅब्स मेरेनूच मर्यादित राहतात मात सयन्सचा विस्तार हाचे परस चड असा आणि आत्मनिर्भर भारत अभियानात सायन्साचे शक्तीचे खूप योगदान असा सा। सायसाक लॅब टू लँड ह्या मंत्रा वांगडा मुखार वच्चें पडटलें उदाहरण दिवपाचें झालं हैदराबादातली चिंतला रेड्डी जी आसा रेड्डीजीच्या एक डॉक्टर इश्टान ताका एक फावट विटामीन डी कमी जाल्यार जावपी दुयेंत आणि ताज्या भिरांती संबंधी सांगले रेड्डीजी शेतकार असा ताणें या समस्येचेर उपाय काडपाक कितें करप शक्य असा ते संबंधी विचार करपाक केलो ताजे उपरांत ताणें गंव आणि तांदळाची अशी एक प्रजाती विकसित केली जी खासा करून विटामिन डीन भरिल्ली असा याच महिन्यात तिका वर्ल्ड इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जिनेवास पेटंट सुद्धा मेळप हे आमच्या सरकाराचे सौभाग्य असा की व्यंकट रेड्डीजीक फाटल्या वर्षा पद्मश्री देऊन सन्मानित केल्यात अशाच खूप इनोव्हेटीव पद्धतीन लद्दाखचे उर्गेन फुतसौंग हेवूय काम करतात उर्गेन इतल्या उंचा ऑर्गेनिक पद्धतीन शेती करून सुमार वीस घेतात आणि तिवय सायकलीक पद्धतीन म्हणजेच एका पिकाचे वेस्ट दुसऱ्या पिकाक सारे म्हण वापरून आसा न चमत्कारीक गोष्ट हेच तरेन गुजरातेतल्या पाटण जिल्ह्यात भाई चौधरीन घरातूत सहजन म्हळ्यार मस्का सांगाचे एक बरे बियाणे विकसित केलां कांय लोक तांकां सरगवा म्हणतात ताका मोरिंगा म्हणजे ड्रमस्टिक म्हणतात ह्या नव्या पासून जो मस्का सांग तयार जातात ताची कॉलिटी बरी आपले उत्पादन ते आता तामिळनाडू आणि अस्तंत बंगालात धडून आपले उत्पन्न तिने इश्टानो आयज काल चिया सिड्सचे नांव तुम्ही खूपशे लोक आयकतात आसतले हेल्थ कडेन संबंधित लोक हाका खूप महत्त्व देतात आणि संसारभर खूब मागणी असतातचे चढशे भायल्यान मागयतात मात आता चिया सीड्सांत आत्मनिर्भरताचो विडय लोकांनी उकलपार युपीत बाराबंकीत हरिश्चंद्रजीन चिया सीड्सची शेती सुरू केल्या चिया सीड्सची शेती ताजे उत्पन्न वाडयतली आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतूय मदत करतली इष्टानो ॲग्रीकल्चर वेस्टातल्यान वेल्थ क्रिएट करपाचे प्रयोग देशभरात यशस्वीपणान पुराय जात असतात जसे मुर्गेसन जीन केळ्याच्या वेस्टांतल्यान दोरी तयार एक मशीन तयार केलां मुर्गेसांच्या या इनोवेटिवाक लागून पर्यावरण आणि घाण हाजेरूय उपाय जातलो आणि शेतकाराक अतिरिक्त उत्पन्नाचोय मार्ग मेळटलो इश्टांनो मन की बातच्या आयकुप्या इतल्या सगळ्या लोकांसंबंधी माहिती दिवपचे म्हणजे कारण इतलेच की आम्ही सगळ्यांनी पासून प्रेरणा घेवची जेन्ना देशाचो दर एक नागरीक आपल्या जिणेत विज्ञानाचो विस्तार करतलो प्रत्येक वाठारात ताजो वापर करतलो तेन्ना उदरगतीचे रस्ते उघडतले आणि देशूय आत्मनिर्भर जातलो आणि म्हाका विश्वास आसा की देशाचो दर एकलो नागरीक हे करपाक शकता म्हज्या मोगाळ इश्टानो कोलकाताच्या रंजनजीन आपल्या पत्रांतल्यान काळजाक भावपी आणि मुळाक हात घालपी प्रश्न विचारला आणि ताजेच वांगडा हुशारकायेन ताजी जापूय दिवपाचो प्रयत्न केला ते बरयतात की जेन्ना आमी आत्मनिर्भर जावपाची गजाल करतात ताचो आमचे खातीर अर्थ कितें जाता ज्याच प्रस्नाक जाप दितना ताणेंच मुखार बरयलां की आत्मनिर्भर भारत अभियान ही केवळ एक गव्हर्मेंट पॉलिसी न्हय जाल्यार एक नॅशनल स्पिरिट असा ते मानतात की आत्मनिर्भर जावपाचो अर्थ आपले नशिबाचो निर्णय आपणेच करप म्हणजेच आपल्याच भाग्याचो आपूण नियंत्रक जावप रंजन बाबूची म्हणणे शंभर टक्के खरे म्हणणी मुखार व्हरतना हा असे सांगीन की आत्मनिर्भरतेची पहिली अट आसता की आपल्या देशातल्या वस्तूंचे गर्व देशांतल्या देशातल्या लोकांवरवी तयार केल्ल्या वस्तूंचे गर्व देशवासीय गर्व करता दर एकलो देशवासीय ताका जोडटा त्यांना आत्मनिर्भर भारत केवळ एक आर्थिक अभियान असताना एक नॅशनल स्पिरिट जाता ज्या वेळेला मळबांत आम्ही आमच्या देशात तयार केलेले फायटर प्लेन तेजस कलाविष्कार करतना पळयता ज्या वेळात भारतात निर्मिती केलेले टँक भारतात तयार झाली मिसायलां आमचे मोठेपण वाडयता जेन्ना विकासशील देशात आम्ही आमच्या मेट्रो ट्रेनचे मेड इन इंडिया कोचीस पळतात जेव्हा डझनांनी देशांनी मेड इन इंडिया कोरोना वासीन पविल्याचे पळतात आमची मान आणि ताठ जाता आणि व्हड गोष्टीच भारताक आत्मनिर्भर करतले असेच ना भारतात तयार केल्ले कपडे भारतातल्या कारागिरवा कारागिरवांवरी तयार केले हँडीक्राफ्ट हस्तकला सामान भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं भारतीय मोबाईल दर एक क्षेत्रात आसा जेन्ना होच विचार घेवन आमी मुखार वतले तेन्नाच खऱ्या अर्थान आत्मनिर्भर जातले आणि इष्टानो म्हाका आनंद असा की आत्मनिर्भर भारताचो हो मंत्र देशांतल्या गांवां गांवांत पावपाक लागला बिहारातल्या बेतिया हंगा असेच जालां ताचे संबंधी म्हाका वर्तमानपत्रांतल्यान वाचपाक मेळा बेतयांत रावपी प्रमोदजी दिल्लीन एक टॅक्निशियन म्हणून एलईडी बल्ब तयार करपी फॅक्टरीत काम करतालो ताणें या फॅक्टरीत काम करतना पुराय प्रक्रिया बारीकसेन समजून घेतली मात कोरोना काळात प्रमोदजीक आपल्या घरा परत वच्चे पडले तुम्ही जाणात वतकूच प्रमोदजीन किती केले ताणी स्वतः एलईडी बल्ब तयार करपाचो लहानसो एक युनिट सुरू केलो ताणे आपल्या वाठारांतल्या कांय तरणाट्यांक वांगडा घेतले आणि म्हयन्या भितर फॅक्टरी वर्कर आशिल्लो फॅक्ट्री ओनर जावपाचो मान मेळयलो तोय आपल्या घरात राहून एक उदाहरण आसा युपीतल्या गडमुक्तेश्वरचे गडमुक्तेश्वरच्या श्रीमान संतोष हांणी बरयलां की कशे कोरोनाच्या काळात ताणे संकश्टाचो बरो वापर केलो तो संतोषजीचे पूर्वज बरे कारागीर आशिल्ले पांयपुसणी तयार करताले कोरोना वेळार बाकीची कामां बंद झाली लोकांनी व्हड उर्जेन आणि उत्साहान पांयपुसणी तयार करपाक सुरवात केली रोखडीच फक्त उत्तर प्रदेश न्हय जाल्यार दुसऱ्या राज्यातल्यानुसुसण्या खातीर ऑर्डर सुरवात झाली संतोषजी असे म्हणतात की लागून ह्या वाठारांतल्या शेकड्यांनी वर्षांच्या पोरण्या सुंदर कलेक एक नवीन ताकद मिळ्या इश्टानो देशभरांत अशीच कांय उदाहरणां आसात जंय लोक आत्मनिर्भर भारत अभियान अशाच तरेन आपलें योगदान देतात आज ही एक भावना जाल्या जी आम जनतेच्या काळजात रिगपाक लागल्या माझ्या मोगाळ देशवासियानो हांवें नमो एपचेर गुडगाव निवासी मयूरची एक इंट्रस्टींग पोस्ट पळली ते पॅशनेट बर्ड वॉचर आणि नेचर लवर आसात मयुरन बरयलां की हांव हरियाणात रावतां पण म्हाका दिसता की तुम्ही आसामांतल्या लोकांची आणि खासा करून करिझंगच्या लोकांची चर्चा करची म्हाका दिसले की मयूरजी रिनोस संबंधी भासाभास करतले जाका थंचे भूषण समजतात मात मयूरजीन काजीरंगात वॉटरफॉल्सच्या संकेत जावपी वाडीचेर आसामांतल्या लोकांचे कौतुक करपाक सांगला वॉटरफॉल आम्ही कितें म्हणपाक हाचे खातीर हावे शब्द सोदतालो आणि जलपक्षी असो एक शब्द म्हाका मेळो असे पक्षी ज्यांचे घरटे झाडांचे न्हय जाल्यार उदकांचे रस्ता बदका सारके काझीरंगा नॅशनल पार्क अँड टायगर रिझर्व ऑथॉरिटी कांय काळा सन ॲन्युअल वॉटरफॉल्स सेन्सस करीत आसा ह्या सेन्ससातल्या उदकांतल्या पक्ष्यांचा आंकडो कळटा आणि त्यांच्या पसंतीची हॅबिटाट संबंधी माहिती मेळटा फाटल्या दोन तीन सप्तकां आधीच परत सर्वे जालो तुमक हे ऐकून खुशी जातली हे फावट जलपक्षाची संख्या फाटल्या वर्षाच्या तुळेन सुमार एकशे पंच्याहत्तर टक्के जादा झाल्या ह्या सेन्सस मजगती काजीरंगा नॅशनल पार्कात पक्षांच वट्ट एकशे बारा स्पिसिस दिसल्यो तातूंत अठ्ठावन स्पिसिस युरोप सेंट्रल एशिया आणि ईस्ट एशिया सावन संवसारांतल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान आयिल्ले विंटर मायग्रंट्स असतात हजे मुखेल कारण म्हळ्यार हांगासर व्हडा प्रमाणात जावपी वॉटर कन्झर्वेशन तसे जाल्ल्यान ह्युमन इंटरफियरन्स खूप कमी जाता तसो कांय प्रकरणात पॉजिटीव ह्युमन इंटरफियरन्सूय खूप महत्वपूर्ण असता आसामांतल्या श्री जाधव पायेंग हांकाय पळयात तुमच्यातल्या लोकांक लोकांचे संबंधी माहिती आसतलीच आपल्या कार्या खातीर पद्मसन्मान मेला श्री जाधव पायेंग हो आसामातल्या मजुली आयलंडार सुमार तीनशे हेक्टर प्लांटेशन आपले सक्रिय योगदान दिल्ले ते रानं संरक्षणा खात्र काम करीत रावले आणि लोकांक प्लांटेशन तशेंच बायोडायवर्सिटीचेर कन्झर्वेशना खातीर प्रोत्साहन देवपचे कार्य करतात इष्टानो आसामातली आवळां सैमाच्या राखणे खातीर आपली वेगळी भूमिका मनयता जर तुम्ही आमची देवळां पळयशात जाल्यार दर लागसार एक तळे स्थित हयाग्रीव मधे मंदिर सोनीतपूरचें नागशंकर मंदिर आणि गुवाहाटीतले उग्रतारा टेम्पला लागसार अशाच तरेची कितलीशीच तळीं असतात ताजो उपयोग नष्ट जावपी कासवांच्या प्रजातीची राखण करपाक जाता आसामात कासवांच्यो सगळ्यांत चड प्रजाती सापडतात ह्यो तळयो कासवांचें संरक्षण प्रजजन आणि तांचे संबंधी प्रशिक्षणा खातीर एक बरी सुवात जावपाक शकता म्हज्या मोगाळ देशवासियां कांय लोकांक दिसता की इनोव्हेशन खातीर सायंटिस्ट जावप गरजेचें आसा कांय जाणांक दिसता की दुसऱ्याक शिकोवपाक आपणाक टीचर जावपाची गरज असा ह्या विचाराक आव्हान दिवपी व्यक्ती सदांच सारकी आसता आतां जशें कोणाकूय सोल्जर जावपाक प्रशिक्षित करता ताका सैनीक जावपाची गरज आसता तुम्ही विचार करतले की हय गरज असा मात हांगा थोडसो ट्विस्ट असा कमलाकांत कमलाकांतजीन मिडियाचो एक रिपोर्ट घाला जो एक वेगळीच गजाल सांगता ओडिशात अराकुडा हांगा एक व्यक्ती आसा, नायक सर तशें ताजे नाव सिलू नायक आसा, मात सगळे ताका नायक सर म्हणतात ते एक मॅन वन मिशन आसा, ते जे लष्करात सामील जावपाक सोदतात त्या तरणाट्यांक फुकट प्रशिक्षण देतात नायक सरच्या ऑर्गनायझेशनचे नाव महागुरु आसा असूत फिजिकल फिटनेस धरून इंटरव्यूज मेन आणि आणि रायटिंग धरून ट्रेनिंगा मेरन या सगळ्या बाजू संबंधी माहिती दिता तुमका आश्चर्य जातले की ताणे ज्या लोकांक प्रशिक्षण दिला ते लष्कर जलसेना वायुसेना सी आर पी एफ बी एस एफ अशा युनिफॉर्म फोर्सिसनी आपल्या नावां कमोवपी ठरल्यात तसे तुमका आश्चर्य जातले की सिलू नाईकजीन स्वतः ओडिशा पोलीसेत भरती जावपाचो प्रयत्न केले मात ते यशस्वी झाले ना मात त आपल्या प्रशिक्षणच्या फाटभुयर साबार तरणाट्या राष्ट्रसेवे खातीर पात्र केले चलात आम्ही सगळे नायक सरांक शुभकामना देऊया आणि आमच्या खातीर आनीक नायक तांणी तयार करचे असे मागूया इष्टानो केन्ना केन्ना सादेशे प्रश्न सुद्धा मनाक चिंतेस्त करता हे प्रश्न व्हड नासता सिंपल असता तरी ते आमकां विचार लायतात कांय दिसां आधी हैदराबादेंतल्या अपर्णा रेड्डीजीन म्हाका एक असोच प्रश्न विचारलो ताणे म्हळें तुम्ही इतल्या वर्सा सावन पी एम इतल्या वर्षां तुम्ही सी एम आशिल्ले तुमकां दिसता की अजून काय तुमचे मधी कमी आशिल्याचे दिसता अपर्णाजीचा प्रश्न सामको सहज असा पण तितलोच कठीणू असा हावन या प्रश्नाचेर विचार केलो आणि स्वताकूच सांगले की माझ्यात एक कमीपण असा ते म्हणजे हांव संसारातली सगळ्यात प्राचीन भाषा तमिळ भाशे संबंदी गजाली करतना म्हाका एक ल्हानशी इंट्रस्टींग क्लिप तुमच्या सगळ्यांक ऐका इन सात पुला पर्वतमाला असते एकता मूर्तेयाहा वामतह विद्याचल पर्वतमाला असते एकता मूर्तेयाहा नर्मदा नदीस्य उपरे भागे वर्तते अहम् एकता मूर्तेयाहा कार्यकर्ता अस्ति सरदार वल्लभभाई पटेलः लोहपुरुषः इति उच्यते आता तुम्ही जे ऐकत आले ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे एक गाईड संस्कृतात लोकांक सरदार पटेलच्या संसारातल्या सगळ्यांत वड पुत संबंधी माहिती दिता तुमका ऐकून खोस भगतली की केवडियात 15 परस चढ गाईड संस्कृतात लोकांक गाईड करतात आता हा तुम्हाला आणि एक आवाज आयकता

तुम्ही हे ऐकून अजाप जातले ही संस्कृतात सांगपी क्रिकेट कॉमेंट्री असा वाराणसीत संस्कृत महाविद्यालया मजगती एक क्रिकेट टुर्नामेंट जाता हे महाविद्यालय असा शास्त्रा शास्त्रार्थ महाविद्यालय स्वामी वेदांती वेद विद्यापीठ श्री ब्रह्म वेद विद्यालय आणि इंटरनॅशनल चंद्रमौळी चेरीचे टेबल ट्रस्ट ह्या टुर्नामेंटाच्या मॅची दरम्यान कॉमेन्ट्री संस्कृतयंतूच सांगतात आता हांवें तुमकां ह्या कॉमेंट्रीचा एक ल्हानसो भाग आयकलो इतलेंच न्हय ह्या टुर्नामेंटांत खेळाडू आणि कॉमेंटेटर पारंपारीक भेसान दिसतात जर तुमकां एनर्जी एक्सायटमेंट सस्पेन्स सगळे एका वांगडा जाय जर तुमकां खेळांची कॉमेंट्री ऐकूक जाय टी व्ही येवच्या आधी स्पोर्ट्स कॉमेंट्री ही एक माध्यम असले जाचे वरवी क्रिकेट आणि हॉकी सारखे खेळांचं रोमांच देशभरातल्या पावतालो टेनिस आणि फुटबॉल खेळाची कॉमेंट्री बऱ्या पद्धतीनं सांगतात आम्ही पळयतात की ज्या खेळांची कॉमेंट्री समृद्ध असा ताजो प्रचार आणि प्रसार बरोच नेटान जाता आमच्या हांगा बरेच भारतीय खेळ असतात मात तांच्यात कॉमेंट्री कल्चर येऊ ना लागून ते खेळ ना जावपाच्या मार्गार आसता म्हज्या मनात एक विचार येता वेगवेगळे स्पोर्ट्स आणि खासा करून भारतीय खेळांची बरी कॉमेन्ट्री वेगवेगळ्या भासांनी न्हय आमकां हाका प्रोत्साहन दिवपाचेर जरूर विचार करपाक जाय हा खेळां मंत्रालय आणि प्रायव्हेट संस्थांच्या पालवान हाजेर विचार करपाची मागणी करतलो माझ्या मोगाळ युवा इष्टानो मुखावेल्या कांय महिन्यांनी तुमच्या सगळ्यांच्या जिणेंत विशेष महत्वचे आसात चडसा युवा साथीदारांची एक्झाम परीक्षा जातल्यो तुमकां सगळ्यांक याद असा न्हय वॉरियर जावपाचे आसात वॉरियर न्हय हसत हांसत परीक्षा दिवपाक वचपाचे आणि उमेदीन परत स्वता स्वतःकडेच सर्त हेरां हेरांकडे न्हय फावो तितली आनी टायम मॅनेजमेंटूय करपाचे खेळपूय सोडपाचे ना कारण जो खेळटलो तो फुलतलो रिविजन आणि याद स्मार्ट पद्धती आपणावच्यो म्हणजे वट्ट या एग्जामीन तुमचे बेस्ट उपयोगांत हडपचे तुम्ही हें कशें जातले ह्या विचारात पडले असतले आम्ही सगळे मिळून हे करतले दर वर्सा प्रमाण ह्या वर्साय आम्ही सगळे करतले परीक्षा पे चर्चा मात मार्च महिन्यात जातपी परीक्षा पे चर्चा पहिली मजी तुमका सगळ्या एग्जाम वॉरियर्सांक पेरंट्सां टिचर्सांक रिक्वेस्ट असा की ताणे आपले अणभव आपले टिप्स जरूर शेअर करचे तुम्ही माय जिओवीचेर वीचे शेअर करपाक शकता नरेंद्र मोदी एपाचेरूय शेअर करपाक शकता या फावट परीक्षा पे चर्चेत तरणाट्या वांगडा पेरंट्स आणि टिचर्स हांकांय आमंत्रित करता कशे सहभागी जावप कशे प्रायज जिंक कसे वांगडा वगडा डिस्कशन संद मेळोवपाची ही सगळी माहिती तुमकां माय जिओवीचेर मेळटली आता मेरेन एक पेक्षा चड विद्यार्थी सुमार चाळीस हजार पालक आणि सुमार धा हजार टिचर्सांनी वांटो घेतला तुम्ही आजूच वाटेकार जायात ह्या कोरोना काळात हावे थोडा वेळ काढून एग्जाम वॉरियर बुकात काय नवीन मंत्र जोडल्यात आतां तातूंत पेरंट्सां खातीरूय काय मंत्र एड केल्यात ह्या मंत्राक आशिल्ल्यो जोडिल्ल्यो खुबश्यो वेगवेगळ्यो इंट्रस्टींग एक्टिविटीज नरेंद्र मोदी एपचेर दिल्यात जो तुमच्या भितरल्या एक्झाम वॉरियराक इग्नायट करपाक मदत करतली तुम्ही ते जरूर ट्राय करात सगळ्या तरणाट्या वांगड्यात येऊपी परीक्षे खात खूप खूप शुभकामना म्हज्या मोगाळ देशवासियानो मार्च म्हयनो आमच्या फायनान्शियल वर्साचो निमणो हाका लागून तुमच्यातले बरेचशे जाण कामात व्यस्त आसतले आता जे पद्धतीने देशात अर्थिक उलाढाल जायत आसा तातूंतल्यान आमचे व्यापारी आणि उद्योजक इष्टांची व्यस्तताय वाडटा ह्या सगळ्या मजगती कोरोना पासूनय सावधान रावपाक फाटी जायना तुम्ही सगळे आरोग्यदायी उरले खुश रावले कर्तव्याक पाळो दिन रावले जाल्यार देश नेटान मुखार सरतलो तुमकां सगळ्यांक उत्सवांची मनातल्या शुभकमना ताजे वांगडाच कोरोना संबंधीचे जे नेम आसा तातूंत तातूत खदरसन हाडू नकात खूप खूप धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद